आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत जगाच्या सर्व समस्यांचं उत्तर बनत असून सरकारनं देशाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत विकासाच्या मार्गावर उत्तम कामगिरी केली आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय सभागृहात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीदरम्यान झालेल्या अभिभाषणात केलं त्यांच्या अभिभाषणानं आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं देशाचा दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठीचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला पुढच्या आर्थिक वर्षात पायाभूत स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर टक्के राहील असा अंदाज यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त केला आहे चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था साठ टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीनं घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतला आहे या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनं घेण्याचा निर्णय दोन हजार पंचवीसच्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे आकाशवाणी नागपूरचे कार्यक्रम प्रमुख प्रदीप जारोंडे, हे तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सेंट्रल सेल युनिट मुंबई इथून एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये केली त्यांनी आकाशवाणी अहमदनगर धुळे इथेही काम आहे आकाशवाणी नागपूरचे वरिष्ठ उद्घोध उद्घोषक रवींद्र भुसारी हे सुद्धा बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक रूपकांचं लेखन केलं असून आकाशवाणीच्या सेवेत ते एकोणीसशे नव्वद साली रुजू झाले होते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचा महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून एकोणीस फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येत आहे हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आज सायंकाळी विदर्भातील अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार